एपीआय सुनीता विश्वनाथ काळे निम्न पाणी जरी पडत्या पोलीस स्टेशनला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयासमोर पेंडॉल टाकून आंदोलन सुरू आहे। आंदोलन ठिकाणी साऊंड सिस्टम लावण्यात आलेला होता, तेथे साऊंड सिस्टम मालकाचे सुरक्षा रक्षक हे तैनात केलेले आहेत। आणि रात्री दरम्यान काल दिनांक 8/12/2023 रोजी रात्रीच्या दरम्यान सुरक्षा रक्षक हे हजर असताना तेथे चोरी झालेली आहे। चोरीच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाकल साहेब यांनी भेट दिलेली आहे। आयकरला बोलवण्यात आलेले आहे। सीसीटीव्ही फुटेज चेक करून पुढील तपास सुरू आहे। या साधिकली इस डेकोरेशन का मालक कितने का नुकसान हुआ है यहाँ पे? ये 1.5 लाख रुपए का लगभग नुकसान हुआ मेरा। क्या क्या लगाए थे आप? इसमें साउंड सिस्टम था मेरा पूरा, पूरे साउंड सिस्टम को उन्होंने यहाँ पे गायब है, जिसमें 2 मॉनिटर है, एम्पलीफायर है और पूरी किट है। चौकीदार नहीं था क्या? 2 चौकीदार भी थे साहब, जिसमें से एक बहुत अभी भी दारू पिया हुआ बैठा हुआ है। ये बड़ी दुखद घटना है और साथ ही साथ आश्चर्यजनक भी है, क्योंकि गत 13-14 दिनों से इस पेंडाल पे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर रुग्णालय बचाव कृति समिति द्वारा धरने का आंदोलन शुरू है। यहाँ रोज हजारों लोगों का आना जाना लगा रहता है। पुलिस प्रशासन भी बड़े पैमाने पे यहाँ तैनात रहता है। डेकोरेशन वाले के 2 गार्ड रात को यहाँ पर पहरा देते रहते हैं, लाइट शुरू रहते हैं। इतना होने के बावजूद भी यहाँ से मात्र डेकोरेशन का पूरा सामान चोरी जाना और बाकी का सामान जैसा का वैसा रहना, ये बड़े आश्चर्य की बात है। हमें इस घटना से कोई तो भी राजनीतिक षड्यंत्र की बू आती है। क्या मांग है बोला? हम चाहते हैं कि पुलिस प्रशासन ने जल्द से जल्द उन चोरों को गिरफ्तार करके उन चोरों के पीछे किन लोगों का हाथ है वहां तक पुलिस का हाथ पहुंचना चाहिए। 26 नवंबर पासन सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव समिति कृति समिति कडून हा कार्यक्रम 26 नवंबर पासन सतत चालू आहे आणि जनतेचा भरपूर प्रतिसाद या आंदोलनाला वारंवार दररोज मिळत आहे। तर निश्चितच हा एक चोरीचा प्रकार नसून तर हे जो विरोधक आहेत यांची काहीतरी एक कृत्य आहे की कुठेतरी या आंदोलनाची आवाज दाबवण्यासाठी, आमच्या दलितांची आवाज दाबवण्यासाठी हे कृत्य यांनी केलेलं आहे, हे निश्चितच या रूपाने हे दिसून येते। पोलीस विभागाला चौकशी करता आम्ही तक्रार केलेली आहे। आताच PI साहेब सुद्धा येऊन गेलेले आहेत आणि पोलीस यंत्रणा आता कार्य करत आहे। आता जो काही तपासमध्ये निघेल ते दिसेल। आमची मागणी एवढीच आहे की असा प्रकारचे कृत्य आता याच्यानंतर झाले नाही पाहिजे। आणि आमच्या ज्यांनी पण यांनी सामान ज्यांनी लावलं होतं, ज्यांचं डेकोरेशनचं सामान आहे ते मिळालं पाहिजे, एवढी आमची मागणी आहे। मी जगदीश गजबी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीचा सदस्य आहे। आजचा हा धरणे आंदोलनाचा 14वा दिवस, जेव्हा आम्ही इथे दररोज कृती समितीचे सभासद 10 वाजता येतात आणि व्यवस्थेची पाहणी करतात, तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथे साऊंड सिस्टमची चोरी झालेली आहे। ही साऊंड सिस्टमची चोरी व्हायला नको, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या धरणे आंदोलनाला, ह्या चळवळीला काही षड्यंत्रकारी लोकांनी हा षड्यंत्र केला आणि या धरणे आंदोलनाला गालबोट लावण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न चुकीचा आहे। कारण की आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धरणे आंदोलनाला अशी कुठलीही घटना घडलेली नाही। जी आज ही घटना घडली त्या घटनेच्या आम्ही कृती समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समिती, त्याचा निषेध करतो आणि पुन्हा अशी घटना होऊ नये अशी आम्ही इथे जे पोलीस प्रशासन आहे त्यांना विनंती करतो की इथे तशी व्यवस्था करावी आणि पुन्हा अशी घटना होऊ नये। आणि ही जे घटना झालेली आहे त्या ज्यांनी पण ही केलेली आहे त्यांना लवकरात लवकर पकडून ते जे सामान गेलेलं आहे ते सामान
वापस मिळून द्याव अशी आमची कृती समितीची मागणी आहे। दीपक खोबरागडे ब्लॉक कांग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे, ब्लॉक 14 कांग्रेस कमिटी बराबर साहेब। काल इथं आम्ही जे जी आर काढला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्या जी आरच्या काथ्या जाळल्या, कारण की हे जे हॉस्पिटलचे आंदोलन सुरू आहे हे आंदोलनाकरता 1165 रुपये नितीन राऊत साहेबांनी सँक्शन केले होते, परंतु काल ह्या जातीवादी सरकारने षडयंत्र रचून 575 कोटीचं सँक्शन दिलं आणि त्याच्या माध्यमातूनच असं मला वाटते की हे आंदोलन दाबण्याचा प्रकार असा आहे, म्हणून त्यातून हा साऊंड सिस्टम चोरीला गेला आहे। मागणी आहे की आमचं हे जे साऊंड सिस्टम चोरीला गेलेलं आहे हे लवकरात लवकर पोलिसांनी चौकशी करून मिळवून देण्याचं काम करायला पाहिजे।